केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत पुणे शहरातील बेघर लोकांना परवडणाऱ्या किमतीत घरे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या योजनेसाठी शहरातील तब्बल 20,000 अर्जदार पात्र झाले आहेत. पहिल्या टप्प्यात शहराच्या विविध भागात 6,364 घरे उपलब्ध होणार आहेत. याबाबतची माहिती बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता राजेंद्र राऊत यांनी दिली आहे. केंद्र शासनाने सर्व बेघर लोकांना सन 2022 अखेरपर्यंत घराचे हक्क उपलब्ध करून देण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजना जाहीर केली आहे. त्यासाठी 7 जानेवारी ते 7 ऑगस्ट 2017 या कालावधीत अशा सर्व बेघर लोकांकडनं ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात आले होते. त्यामध्ये शहरात विविध 4 प्रकारात तब्बल 1,13,228 अर्ज केले आहेत. त्यामध्ये अर्जाची छाननी करून आवश्यक असलेली कागदपत्रे 38,831 लोकांनी सादर केली आहेत. या सर्व अर्जदारांची छाननी करून अखेर 20,000 लोकांचे अर्ज तांत्रिकदृष्ट्या वैध ठरवण्यात आले आहेत अशी माहिती बांधकाम विभागाचे अधीक्षक राजेंद्र राऊत यांनी दिली आहे. पुणे महानगरपालिकेतर्फे मागणी सर्वेक्षण जे करण्यात आलेलं आहे ते 20,000 पात्र अर्ज आपल्याकडे उपलब्ध झालेले आहेत. त्यामध्ये आपण आत्ता पहिल्या फेजमध्ये आपण 6,264 घरांचं प्रोजेक्ट सँक्शन केलेलं आहे आणि ती टेंडर निविदा प्रक्रियेत आहे. त्याप्रमाणे 6,264 घरांची उभारणी सुरू होणार आहे. खाजगी प्रकल्पामध्ये सुद्धा प्रकल्प इथे 10-12 प्रकल्प सबमिट झालेले आहेत. त्यामधून 10,001 घरांची उभारणी होणार आहे. ही सुद्धा संधी नागरिकांना उपलब्ध झालेली आहे.